आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात, लग्न बस्त्याची खास व्यवस्था, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी। परभणी शहरातल्या जुना पेडगाव रस्त्यावरील लक्ष्मी नगरामध्ये गेल्या 23 वर्षांपासून महापालिकेच्या वतीनं कोणत्याही मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या गेलेल्या नाहीत। या निषेधार्थ संतप्त झालेल्या नागरिकांनी आज महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला। गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील रस्ते, नाल्या, पथदिवे व अन्य मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी वारंवार निवेदनं सादर करण्यात आली, त्याबाबतचा पाठपुरावाही करण्यात आला, मात्र त्यांना आश्वासनाशिवाय महापालिकेकडून काही मिळाले नाही। त्यामुळं या भागातील संतप्त नागरिकांनी आज महापालिकेवर मोर्चा काढला। लक्ष्मीनगरातल्या मारुती मंदिरापासून निघालेल्या या जनाक्रोश मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते। महापालिका प्रशासनानं या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा लक्ष्मीनगरवासीय मूलभूत सोयीसुविधा मिळविण्यासाठी आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, असा इशारा देखील मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला आहे। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियननं आजपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। संतप्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे। मासिक पेन्शन द्यावं, मानधनात वाढ करण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी द्यावी, नवीन चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावेत व जेवणाच्या आहाराचे दर वाढवावेत यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत। मात्र या मागण्यांकडे सरकारनं सातत्यानं दुर्लक्ष केलं असून थातुरमातुर आश्वासनं देण्यात येतात, या आश्वासनांची पूर्तता करण्यात येत नाही, असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला आहे। आयटकच्या या आंदोलनामध्ये कॉम्रेड माधुरी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी। स्वर्गीय ऍडव्होकेट प्रताप बांगर विचार मंचाच्या वतीनं आयोजित केलेल्या परभणी प्रीमियर लीग आमदार गौरव चषक क्रीडा स्पर्धांचं आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, संतोष बोबडे, जयकुमार टेमरे, BS सहजराव, संजय घाडगे, अनिल डहाळे, नंदू आवचार, आकाश लहाने, प्रशांत ठाकूर, अर्जुन सामाले, ज्ञानेश्वर पवार, बाळराजे तळेकर, मिलिंद पावडे, अमोल वाघमारे, शेख आयुबभाई, शेख अब्दुल मुजाहिद, इम्रान भाई, महेश काकरिया, रिजवान सलमान, कैलास पतंगे, शिवम हाके, गितेश देशमुख, साहिल पटेल आदींची उपस्थिती होती। विकार अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ: सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल: 9921691008। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न सेलू तालुका पत्रकार संघ सेलू, डॉक्टर्स असोसिएशन सेलू, डॉक्टर प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पाथरी रोड परभणी आणि सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकार व दिव्यांगांची 3 डिसेंबर रोजी सेलू इथं व डॉक्टर प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पाथरी रोड इथं जागतिक दिव्यांग दिन तसंच मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य व दंत तपासणी करण्यात आली। या शिबिरामध्ये सुमारे 350 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली। या तपासणी शिबिराला डॉक्टर प्रफुल्ल पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसंच सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी। परभणीच्या कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कवी आणि सिनेपत्रकार राको खेडकर यांच्या ओला हिरवा शिवार गारवा या बाल किशोर काव्यसंग्रहाचं प्रकाशन डॉक्टर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांची उपस्थिती होती। तर व्यासपीठावर शिक्षणाधिकारी प्राथमिक गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, कवी राको खेडकर आदींची उपस्थिती होती।
रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी। परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष दिव्यांग संघटना व रिपब्लिकन पक्ष दिव्यांग आघाडी यांच्या वतीनं आज 4 डिसेंबर पासून उपोषण सुरू करण्यात आलंय। जिल्हा प्रशासनानं संबंधित यंत्रणांनी दिव्यांगांच्या अडीअडचणी ओळखाव्यात व त्या तातडीनं दूर व्हाव्यात या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत अशी अपेक्षा यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। केस गळताय, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत, आता काळजी नको। परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या, कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका। स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक, पत्ता पहिला मजला सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर भारत नांदुरे 70 30 22 66 66। परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे। त्या पद्धतीचा बोर्ड आज त्यांनी जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर धरून आंदोलन केलंय। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी। सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हा ध्वजदिन समिती अध्यक्षता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली 7 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात जिल्ह्यातील शहीदांना मानवंदना, शहीदांच्या वीर पत्नी वीर माता यांचा सन्मान, विविध कार्यालयांनी गतवर्षी उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल पारितोषिक व प्रशस्तीपत्र वाटप, माजी सैनिकांच्या पाल्यांना कल्याणकारी निधीमधून शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत धनादेश वाटप व ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी रक्तदान करून गरजूंचे जीव वाचवण्यासाठी पुढे यावं, जिल्ह्यातील रुग्णांची वाढती गरज ओळखून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांनी केलंय। सध्या रक्तकेंद्रामध्ये थॅलेसेमिया व अन्य रुग्णांची वाढती संख्या आणि रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळे रक्तसाठा व रक्त घटकांची कमतरता जाणवतीय, त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रक्तपिशवी मिळवण्यास अडचण निर्माण होतीय। तर जिल्ह्यातील विविध समाज घटकांनी, सामाजिक संस्थांनी, विविध पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेच्या विविध कार्यालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तकेंद्रात सहकार्य करावं असं आवाहन देखील डॉक्टर लखमावार यांनी केलंय। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी। गंगाखेड तालुक्यातल्या माकणी फाटा इथं आज 5 रस्त्यांच्या कामांचं एकत्रित भूमिपूजन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कामांसाठी शासनाकडून तब्बल 29.97 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामं करण्यात येणार आहेत। या भूमिपूजन प्रसंगी किशन भोसले, शिवाजी निरदुडे, प्रल्हाद मुरकुटे, संदीप आळणुरे, संभाजी पोले, शंभुदेव मुंडे, मारुती साळवे आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। रेड ऍपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये। हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये। या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल। बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी। परभणी शहर आणि जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे शहराच्या वार्ड क्रमांक 3 मधील नाल्या तुडुंब भरल्या असून मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज भैयासाहेब आंबेडकर नगर, पिंजारी गल्ली, बुद्धविहार व मस्जिद या ठिकाणी दमदीप रोडे यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं। यावेळी तेथील नागरिकांसह स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, सुपरवायझर किरण ठाकूर व महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो, लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो, रावणासोबत फोनद्वारे बोलतो, आजार बरे करतो, भूत प्रेते पळवून लावतो, लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो, ईश्वराचा दूत आहे आदी दावे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा त्यांच्या कार्यक्रमातून करतात। तसंच संतांसंबंधी बदनामीकारक वक्तव्य करतात, संविधान मूल्यविरोधी, अशास्त्रीय, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे आणि भाष्य करणाऱ्या बागेश्वरच्या बाबांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती परभणीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे।
नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग समवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे। जलयुक्त शिवार 2 मध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार च्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्तिविकास केंद्र आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली आहे। यामध्ये मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्याचा समावेश न झाल्यानं येथील शेतकरी व जनतेवर मोठा अन्याय झाला आहे। महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्याबरोबरच धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचा देखील या योजनेत समावेश करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर रामेश्वर शिंदे, विठ्ठल तळेकर, अरुण पवार, व्यंकट गीते, वैजनाथ महिपाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी। अहमदनगर येथील माणिकनगर मधील डॉक्टर वृषभ फिरोदिया यांच्या घरात 65 तोळे सोने व घड्याळ असा एकूण 12,57,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता। या गुन्ह्याच्या तपासकामी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी 12 अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले होते। सीसीटीव्ही फुटेजवरून दीपक सर्जेराव पवार राहणार राहुरी यांच्यावर संशय आल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याचा अधिक तपास केला असता त्यानं चोरीची कबुली दिली। त्याच्या घरून 29 तोळे सोने व दागिने व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला होता, तर उर्वरित सोने परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं विक्री केल्याचं त्यानं सांगितलं। त्यावरून सेलू इथं पोलीस दाखल झाले। त्यांनी व्यापारी अश्विन शहाणे व संदीप बहिवाल यांच्याकडे ते गेले व त्या दोघांनी आरोपींकडून खरेदी केलेले 26 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांच्या स्वाधीन केलेत। या दोन्ही व्यापाऱ्यांवर देखील आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान दीपक पवार याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी। होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज व पेस सायकलिंग ग्रुपच्या वतीनं 9-18 डिसेंबर दरम्यान नागपूर, अयोध्या, वाराणसी दरम्यान 1100 किलोमीटर सायकल संवाद यात्रा आयोजित करण्यात आली असून त्याद्वारे मोबाईलचे दुष्परिणाम व वाचन संस्कृतीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। या संवाद यात्रेत परभणी येथील एचआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक जिल्हा न्यायालय राजेंद्र खापरे, एसटी कंडक्टर नितीन शेवलकर, कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे सहभागी होणार आहेत। हे चौघं रेल्वेनं 8 तारखेला परभणी ते नागपूर जात असून नागपूर येथून 9 तारखेला सायकल प्रवास सुरू करणार आहेत। दररोज 130-140 किलोमीटर प्रवास करून 14 तारखेला अयोध्या, तर 16 तारखेपर्यंत ते वाराणसी इथं पोहोचणार आहेत। नेहमीप्रमाणे हा सायकल प्रवास कोणतेही बॅकअप वाहन न घेता सेल्फ सपोर्ट असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी। परभणी महानगरपालिकेनं अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या नळ जोडण्या नियमित करण्याकरिता शहरातील नागरिकांना 2 वेळेस आवाहन केलं होतं। या आवाहनाला शहरवासियांनी प्रतिसाद न दिल्यामुळं महापालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे। या कारवाईमध्ये प्रत्येक प्रभागात पाहणी करून अनधिकृत आढळणाऱ्या नळ कनेक्शन तोडून संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली। महापालिकेच्या पथकानं केलेल्या धडक कारवाईमध्ये 13 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं मनपाच्या सूत्रांनी सांगितलं आहे। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी। परभणी शहरातल्या आजिजिया नगर इथं एका घरामध्ये पत्त्याचा डाव खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला लागल्यानंतर रविवारी रात्री 8 तिथं छापा टाकला तेव्हा तिथं तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचं दिसून आलं। या कारवाईमध्ये रोख रक्कम, जुगाराचं साहित्य असे एकूण 79,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।